तर जय हिंद मित्रांनो, आज आपण पुन्हा लसावी मसावीचा सेकंड पार्ट या ठिकाणी घेऊन येतो. तर आतापर्यंत आपण भरपूर सारे उदाहरणं फर्स्ट पार्टमध्ये बघितले, त्यामध्ये आपण जनरली दोन फॉर्म्युले बघितले होते. तर आता आपण थोडे व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. अजून खूप सारे फॉर्म्युले बघायचे आहेत आणि त्यानंतर फायनली लास्ट लेक्चरला आपले फक्त उदाहरणं, म्हणजे त्यामध्ये थेअरी न होता फक्त उदाहरणं त्यामध्ये होतील. तर खूप जास्त वेळ वाया नाही घालता आपण स्टार्ट करूया. तर बघा, व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल याच्यामध्ये कसे विचारले जातात. तर दोन संख्या तुम्हाला दिलेल्या असतील, त्या संख्या कशा असणार बघा. एक्स स्क्वेअर वाय रेस टू फायू यम के स्क्वेअर ही झाली पहिली संख्या, आणि एक्स क्यूब वाय क्यूब के या दोन संख्यांचा मसावी व लसावी शोधा. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. तर बघा, मसावी आणि लसावी कसा काढणार, तर संख्या कोणत्या कोणत्या आहे. एक्स स्क्वेअर आहे, वाय रेस टू फाईव्ह आहे, यम आहे, के स्क्वेअर आहे, त्याच्यानंतर एक्स क्यूब आहे, वाय क्यूब आहे, के आहे. तर यामध्ये मसावी काढताना काय करायचं, कॉमन अवयव बघायचा. इथं एक्स आहे, इथं आहे का आहे, सामायिक अवयव घेणार आहे, सामायिक अवयव व खाली सामायिक आणि असामायिक दोघे घेणार आहोत. तर मसावी कसा काढणार, इथं एक्स रेस टू दोन आहे, एक्स रेस टू तीन आहे, म्हणजे दोघी ठिकाणी एक्स एक्स आहे. तर यांच्यामध्ये ज्याची पॉवर लहान आहे, पॉवर म्हणजे जो डोक्यावर बसला आहे तो, ज्याची पॉवर लहान आहे तो आपण या ठिकाणी घेणार. तर एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूब दोघांपैकी कोणाची पॉवर घातांक लहान आहे, एक्स स्क्वेअर, तर तो काय घेतला, एक्स स्क्वेअर. आता इथं वायचा पाचवा घातांक आहे, इथं वायचा तिसरा घातांक आहे, कोणाची पॉवर लहान आहे, वायचा तिसरा घातांक. इथं यम आहे, मात्र इथं यम आहे का नाही. तर मसावीमध्ये फक्त आणि फक्त सामायिक अवयव मी घेत असतो, मी याला इथं घेणार नाही. इथं केचा काय घातांक आहे, दुसरा घातांक. इथं केचा कितवा घातांक आहे, पहिला. ज्याच्या डोक्यावर कोणीच नसतो त्याच्या डोक्यावर कोण असतो, एक असतो. ज्याचा कोणी नाही त्याचा भगवान असतो, तसं केच्या डोक्यावर कोणी नाही त्याच्या डोक्यावर कोण आहे, एक आहे. तर इथं काय घेतला, केचा पहिला घातांक. तर हा झाला तुमचा मसावी. हा काय झाला तुमचा मसावी, फक्त आणि फक्त सामायिक अवयव घेतले जे दोघी ठिकाणी होते, आणि ज्यांची डोक्यावरची पॉवर लहान होती ते घेतले. आता लसावी शोधायचा आहे. तर लसावी कसा शोधणार, तर या ठिकाणी आपण मोठी पॉवरवाली संख्या घेणार, आणि जे एकाच ठिकाणी अवेलेबल आहे दोघी ठिकाणी नाही त्यांना पण घेणार, कारण की सामायिक ॲज वेल ॲज ॲज असामायिक दोघे आपल्या ठिकाणी घ्यायचे. तर आता लसावी काढताना बघा काय करणार, लसावी काढताना बघा इथं एक्सची दुसरी पॉवर, एक्सची तिसरी पॉवर, तर ज्याची पॉवर मोठी आहे तो इथं घेणार. तर एक्सचा क्यूब घेतला, म्हणजे घातांक घेतला, प्लस इथं वायचा पाचवा घात, इथं वायचा तिसरा घात, तर इथं काय घेणार, वायचा पाचवा घात, प्लस इथं यम आहे पण इथं यम नाही तरी त्याला घेणार, म्हणजे काय घेणार, यम. आणि या ठिकाणी केचा दुसरा घात, केचा पहिला घात, तर केचा काय घेणार, दुसरा घात. तर हा झाला तुमचा लसावी. तर अशा दोन संख्यांचा मसावी लसावी तुम्ही इझिली काढू शकतात. अशाच प्रकारच्या आता तीन संख्या घेतो, किती संख्या घेतो, तीन संख्या. तर बघा, पहिली संख्या घेतली एक्स रेस टू फोर, वाय रेस टू सिक्स, यम के स्क्वेअर आणि घेतला ए. दुसरी संख्या घेतली एक्स रेस टू फायू, वाय रेस टू थ्री, यम के, त्याच्यानंतर तिसरी संख्या घेतली एक्स रेस टू टू, वाय रेस टू थ्री, त्यानंतर घेतला
m रेस टू टू के त्यानंतर घेतला y काय अशा तीन संख्या अशा कुठल्याही संख्या येऊ शकतात किती हो चार हो पाच हो घाबरायचं काम नाही तर मग सविभाग काय करणार आणि लसावी तर मसावीमध्ये जो तिघांमध्ये कॉमन आहे तो घ्यायचा जो तिघांमध्ये कॉमन आहे तो घ्यायचा समजा या ठिकाणी मी एम स्क्वेअर काढून टाकला मी या पद्धतीने घेतला तर मसावीमध्ये जो तिघांमध्ये कॉमन आहे तो घेणार लसावीमध्ये कॉमन तर घ्यायचाच घ्यायचा आणि जो नॉन कॉमन आहे त्याला पण घ्यायचा मसावी काढताना ज्याची पॉवर लहान आहे त्याला घेणार आणि तो सगळ्या ठिकाणी आला पाहिजे लसावी काढताना ज्याची पॉवर मोठी आहे त्याला घेणार तर बघा आता एक्स 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 तिघ ठिकाणी आहे बरं या तिघांमध्ये पॉवर कोणची लहान आहे स्क्वेअर तर इथं काय आला एक्सचा स्क्वेअर त्याच्यानंतर इथं वाय 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 तिघ ठिकाणी आहे कोणाची पॉवर मोठी आहे लहान आहे वाय क्यूब तर इथं काय घेणार वाय क्यूब मोठी न घेता आपण काय घेणार लहान त्याच्यानंतर इथं यम आहे इथं यम आहे त्याला घेणार का घेणार नाही कारण की तिसऱ्या ठिकाणी मला यम भेटला नाही इथं के आहे केचा दुसरा घातांक केचा पहिला घातांक केचा पहिला घातांक घेणार का घेणार केचा पहिला घातांक म्हणजेच के पहिल्या ठिकाणी ए आहे मात्र तो दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी नाही नंतर या ठिकाणी वाय आहे आता तो पहिल्याने दुसऱ्या ठिकाणी नाही तर याला घेणार नाही आता मला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे काय काढायचं आहे लसावी तर तो लसावी कसा काढणार बघा लसावी काढताना ज्याची पॉवर लसावी काढताना ज्याची पॉवर मोठी तो घेणार आणि जो नॉन कॉमन आहे त्याला आपण घेणार तर पहिल्या ठिकाणी एक्स आहे एक्स आहे एक्स आहे तर सगळ्या ठिकाणी एक्स आहे तर इथं काय घेणार सांगा एक्स रेस टू फाईव्ह ज्याची पॉवर मोठी तो घेणार म्हणजे याला घेतला आपण बरोबर इथं वाय आहे वाय आहे वाय आहे वायची पॉवर सहा ज्याची पॉवर मोठी आहे त्याला घेतलं इथं वायची पॉवर किती आहे सिक्स इथं वायची पॉवर किती आहे इथं वायची पॉवर किती आहे इथं वायची पॉवर चार आहे हा तीन आहे आणि इकडे कोण आहे चार आहे काय आहे चार जर समजा जर मी इथं चार घेतला असता काय घेतला असता चार तर तुम्ही बघितलं असं इथं वाय आहे वाय आहे वाय आहे वायची पॉवर सहा तुम्ही घेतला असता वाय रेस टू सिक्स पण तसं उदाहरण चुकून गेलं असतं इथं वायची पॉवर तीन आणि चार किती आहे सात तर वाय रेस टू सेवन घ्यावा लागला असता पण इथं वायची पॉवर चार नाही म्हणून आपण सध्या वाय रेस टू सिक्सच घेतला तर ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची मी मुद्दाम इथं वाय घेतलेला आहे तर आता वायचं काम झालं आता यम इथं आहे आणि यम इथं आहे तिसऱ्या ठिकाणी नाही पण तो असामायिकव्य लसावी काढतात आपण असामायिकव्यसुद्धा घेत असतो तर त्याला इथं घेतला काय घेतला यम घेतला चला यमचं काम पण झालं आता राहिला कोण के केचा स्क्वेअर के आणि के तर काय घेणार केचा स्क्वेअर आता या ठिकाणी ए आहे ए आहे तर त्याला घेतला सेपरेट पण इथं वायला मी घेणार नाही तो इथंच ऑलरेडी काउंट होऊन गेलेला आहे हा जर इथं वायच्या ऐवजी जर इथं काहीतरी वेगळा राहिला असा झेड तर त्या झेडला सुद्धा त्या ठिकाणी घेतला असता पण या ठिकाणी काय होता वाय तर वायचं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन करून घेतलं तर त्याला इथं डबल घेणार नाही एला घेतलं कारण की तो काय आहे नॉन कॉमन आहे कळालं आहे का डाऊट असेल तर अजून विचारा मी सेम या प्रकारचं अजून एखादी एक्झाम्पल घेतो हे कळालं आहे का घ्यायचं अजून असं उदाहरण एखादी ठीक आहे अजून एक उदाहरण घेऊया आपण समजा इथं घेतला ए स्क्वेअर बी क्यूब यम के स्क्वेअर ए क्यूब बी रेस टू फोर यम स्क्वेअर के इथं झेडला पण घेतो ए रेस टू फोर बी रेस टू टू यम के क्यूब
आणि इथं घेतला झेड. तर अशा प्रकारचे आपण अजून एक उदाहरण या ठिकाणी घेतलं. तर बघा आता पहिले एवर फोकस करूया आणि मसावी काढूया. तर ए इथं आहे, इथं आहे, इथं आहे, ठीक आहे, ठिकाणी आहे म्हणजे कॉमन झाला. पण घेताना लहान पॉवर घेणार, तर कोणती लहान पॉवर? एचा स्क्वेअर. आता इथे बी आहे, बी आहे, बी आहे, तर बीची काय घेणार? लहान पॉवर. मग कोण आहे बीची लहान पॉवर? बी स्क्वेअर. मग इथं यम आहे, यमचा पहिला घात, यमचा दुसरा घात, यमचा पहिला घात, काय घेणार? यमचा पहिला घात, म्हणजे फक्त घेणार यम. इथं केचा दुसरा घात, के आणि केचा तिसरा घात, तर काय घेणार? के. झेड इथं आहे, इथं आहे, पण इथं नाही, त्या झेडला घेणार नाही. आलं लक्षात? हा, तिघ जागी झेड राहिला असं तर घेतला असता, पण इथं तिघ जागी झेड आहे का? नाही. आता या ठिकाणी उदाहरण कसं विचारलं जाईल बघा. तुम्हाला पहिली संख्या दिली असेल ए स्क्वेअर बी स्क्वेअर एम के स्क्वेअर झेड, दुसरी संख्या कॉमा करून दिली असेल, कॉमा करून, असा कॉमा करून ए क्यूब बी रेस टू फोर एम स्क्वेअर के, आणि पुन्हा कॉमा करून तिसरी संख्या दिली असेल ए रेस टू फोर बी स्क्वेअर एम के क्यूब आणि झेड, आणि विचारलं असेल या संख्यांचा मसावी लसावी शोधा. एकदम सोपं. आता मसावी तर शोधला, आता काय काढायचं आपल्याला? लसावी काढायचा. तर लसावी कसा काढणार? लसावी काढताना आपल्याला मोठे अवयव घ्यायचे आहे, सामायिक आणि असामायिक सगळे घ्यायचे. तर बघा लसावी कसा शोधणार. तर इथं एकचा दुसरा घातांक, एचा तिसरा घातांक, एचा चौथा घातांक, काय घेणार? एचा चौथा घातांक. इथं बीचा तिसरा घातांक, बीचा चौथा घातांक, बीचा दुसरा घातांक, काय घेणार? बीचा चौथा घातांक. इथं यम आहे, यमचा दुसरा घातांक, यम आहे, काय घेणार? यमचा दुसरा घातांक. इथं केचा दुसरा घातांक, के आणि केचा तिसरा घातांक, काय घेणार? केचा तिसरा घातांक. इथं झेड आहे, इथं झेड आहे, घेणार का त्याला? घेणार, असामायिक अवयव पण घेणार. तर तो आला त्यांचा लसावी. कळलंय? आता हे कधी कधी संख्यांमध्ये सुद्धा दिलेला असतो, संख्यांमध्ये. तर संख्यांमध्ये कसं असेल बघा. बघा पहिली संख्या दिली आहे दोनाचा पाचवा घात गुणिला तीनाचा तिसरा घात गुणिला सहाचा दुसरा घात गुणिला पाच गुणिला सातचा तिसरा घात. ही झाली पहिली संख्या. आणि दुसरी संख्या दिली दोनाचा तिसरा घात गुणिला तीनाचा पाचवा घात गुणिला सहाचा दुसरा घात गुणिले अकरा. ही झाली दुसरी संख्या. आणि तुम्हाला सांगितलं की दिलेल्या दोन संख्यांचा लसावी मसावी शोधा. हा लक्षामध्ये तर कसं शोधणार? सेम जो रूल आपण मागे वापरला तोच रूल आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. तर इथं बघा दोन इथं आहे, इथं आहे मसावी काढताना. आता मी काय करतो? मसावी लसावी ॲट ए टाईम काढतो, ॲट ए टाईम. तर मसावीसाठी जी लहान पॉवर आहे तो घेणार. कोणाची लहान पॉवर आहे? दोनाचा तिसरा घात. आणि लसावीसाठी ज्याची पॉवर मोठी आहे तो घेणार दोनाचा पाचवा घात गुणिले. इथं तीनाचा तिसरा घात, तीनाचा पाचवा घात. मसावी काढताना ज्याची पॉवर लहान आहे तो घेणार तीनाचा तिसरा घात. आणि लसावी काढताना ज्याची पॉवर मोठी तो घेणार तीनाचा पाचवा घात गुणिले. इथं सहाचा दुसरा घात, सहाचा दुसरा घात, दोघी ठिकाणी सहाचा दुसराच घात येणार. सहाचा दुसरा घात, सहाचा दुसरा घात गुणिले. इथं पाच आहे, तिकडं पाच आहे का? इथं सातचा तिसरा घात आहे, तिकडं आहे का? इथं अकरा आहे, तो इकडं आहे का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला, जे सामायिक अवयव होते ते संपले, सामायिक अवयव संपले. तर दिलेल्या दोन संख्यांचा मसावी आला दोनाचा तिसरा घात, तीनाचा तिसरा घात, सहाचा दुसरा घात. पर्याय तुम्हाला अशाच प्रकारात असणार आहे. यांचा गुणाकार आणि घातांक करून, गुणाकार करून काही काढायची आवश्यकता नाही. पर्याय तुम्हाला असेच चार स्वरूपात दिलेले असणार आहे. तर मसावी तर भेटला, आता काय काढायचं आहे? लसावी. लसावी काढताना सामायिक अवयव तो काढले, आता कोणते अवयव शोधायचे? असामायिक अवयव, जे एकाच ठिकाणी आहेत. मग आता बघा इथं कोण आहे? पाच. तर याला इथं घेतला पाच गुणिला,
इथे कोण आहे 7चा तिसरा घात तर 7चा तिसरा घात गुणिले इकडे कोण आहे 11 तर इथे काय घेतलं 11 तर लसा विकायला 2चा पाचवा घात 3चा पाचवा घात 6चा दुसरा घात 5 गुणिले 7चा तिसरा घात गुणिले 11 आले लक्षामध्ये आता बघा अजून एक गोष्ट बघा इथे या ठिकाणी यांचा जर गुणाकार करायचा जर म्हटलं तर तो गुणाकार फार मोठा येऊन जाणार जो गुणाकार करणं शक्य नाही म्हणून तुम्हाला पर्याय चारी पर्याय अशा स्वरूपात तुम्हाला दिलेले असतील कळलंय आता अशा प्रकारच्या मी तीन संख्या घेतो किती संख्या घेतो तीन संख्या चला पहिली संख्या तुमच्यातूनच सांगा मला कोणीतरी एकाने सांगा पहिली संख्या सांगा हां सांगा 3 क्यूब गुणिला 8चा वर्ग गुणिला 9 गुणिला 5चा वर्ग चला खूप मोठी संख्या झाली आता दुसरी संख्या घेऊया तर 3चा चौथा घात व्हेरी गुड पुढं 11चा चौथा घात गुणिला पुढे 9चा पाचवा घात घेतला चला गुणिला 6चा क्यूब ओके 6चा आपण इथं घेतला झाल्या दोन संख्या तिसरी संख्या घेऊया आपण सांगा 3चा पाचवा घात गुणिला 4चा चौथा घात गुणिला 8चा तिसरा घात गुणिला 9चा तिसरा घात या तीन संख्या घेतल्या यांचा आपल्याला समस्या काढायला सांगितलंय तर आपण पहिले फोकस करणार 3वर तर तिघ ठिकाणी 3 आहे तर 3चा तिसरा घात 3चा चौथा घात आणि 3चा पाचवा घात तर मसावी काढताना लहान पॉवर घेणार लसावी काढताना मोठी पॉवर घेणार तर सांगा मसावीसाठी काय घेणार 3चा तिसरा घात हे बाई इथं लहान पॉवर आहे आणि लसावी काढताना 3चा पाचवा घात आलं लक्षामध्ये चला याचं काम तर झालं आता इथं 8चा कितवा घात आहे दुसरा घात इथं 8 आहे का सेकंड ठिकाणी नाही तर त्याला घेणार नाही त्याला आपण लसावीमध्ये घेऊया नंतर यांचं काम झालं आहे त्याला आपण नंतर बघूया बरं पुढं आहे 9, 9चा पाचवा घात आणि 9चा तिसरा घात तर मसावी काढताना सगळ्यात लहान पॉवरवाला घेणार तर इथं काय घेतला 9 आणि इथं घेतला 9चा कितवा घात येणार 5वा घात येणार आलं लक्षामध्ये चला 9चं पण काम या ठिकाणी झालेलं आहे आता इथं 5चा दुसरा घात आहे मात्र इथं खाली 5 नाही आहे इथं खाली 5 नाही आहे याचा अर्थ सामायिक अवयवांचं काम संपलं आता आपण बघणार असामायिक अवयव तर असामायिक अवयव कोणता आहे बघा इथं 8चा इथं दुसरा घात आहे आणि इथं 8चा कितवा घात आहे तिसरा तर ज्याची पॉवर मोठी तो आपण घेणार बघा 8 दोन ठिकाणी होता पण तिसऱ्या ठिकाणी नव्हता म्हणून त्याला मी मसावीत घेतलंच नाही बरोबर तर इथं 8चा किती पॉवर घेणार तिसरी पॉवर गुणिला 8चं पण काम इथं फिनिश झालेलं आहे आता काय घेणार वर बघा कोण राहिला 5चा दुसरा घात खाली कुठे दिसतोय का 5चा घात नाही तर त्याला पण घेणार इथं 5चा दुसरा घात गुणिला 5चं पण काम झालं कोण उरला 11चा चौथा घात 11चा चौथा घात गुणिला अजून कोण उरलं 6चा तिसरा घात 6चा तिसरा घात गुणिला 4चा चौथा घात तर आला तुमचा लसावी तर अशापर्यंत तुम्ही एक्सच्या स्वरूपात आले काय आणि अशा स्वरूपात आले काय तुम्ही उत्तर काढू शकतात आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या आलं लक्षात तर आपण आयतं आता आपण दुसरा प्रकार बघितला आता आपल्याला अजून काही याच्यातले लसाई मसाईमधले पुढचे प्रकार बघायचे आय होप की तुम्हाला समजलं असेल आपण खूप सारे उदाहरणं आपल्याला PDFमध्ये पण दिलेले आहेत ही PDF मी तुम्हाला शेअर करेल तर जे आपण आता हे जे उदाहरणं घेतो आहेत तर त्या स्वरूपातले आपल्याला या ठिकाणी उदाहरणं आहेत बघा 2×5×2 तर यांचा लसाई मसाई काढायला सांगितलेलं आहे पुढे खूप सारे असे उदाहरणं आहेत
व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर ही PDF पण तुम्हाला शेअर करेल आणि आपल्या व्हिडिओमध्ये या सगळ्या PDFचे सगळे उदाहरणं आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. हे बघा इथं घातांका स्वरूपात दिलेले 5चा 10वा घात, 5चा 15वा घात, 5चा 12वा घात, 5चा 20वा घात दिसतंय का? क्लिअर दिसतंय. तर जर मला विचारलं की यांचा मसावी किती, सांगा काय मसावी? 5चा 10वा घात, ज्याचा घातांकित पावर लहान आहे तो घेणार मसा विचारलाय. लसा विचारला असतं तर 5चा 20वा घात, तोंडी उत्तर निघते बरोबर. हे बघा इथं एक्सच्या स्वरूपात दिलंय जे मी तुम्हाला घेतलं होतं, 4चा एक्स स्क्वेअर, 18चा एक्स स्क्वेअर, 30चा एक्स. तर हे पण उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके, पहिले थेअरी समजून घेऊया मग आपण उदाहरणाकडे पण जाऊयात. तर आतापर्यंत आपण लसावी मसावी काढले, आता आपल्याला पॉईंटच्या संख्यांचा लसावी मसावी काढायचा आहे. कोणत्या संख्यांच्या? पॉईंटच्या संख्या, ज्या दशांश चिन्हाच्या स्वरूपात येतात अशा संख्या. तर समजा उदाहरण आलं की 0.5, 0.25 आणि 0.125 चा मसावी व लसावी शोधा, मसावी व लसावी शोधा. तर आता हे पॉईंटच्या स्वरूपात आल्या लक्षामध्ये, तात्यांचा लसावी मसावी कसा शोधणार? तर पहिले टार्गेट, याच्या तीन संख्या ज्या दिलेल्या आहेत 0.5, 0.25 आणि 0.125 यांचे दशांश चिन्हांची संख्या सारखी करणे. दशांश चिन्ह म्हणजे डेसिमल पॉईंट. तर पहिल्या संख्येत किती डेसिमल पॉईंट आहेत? एक आहे. हा जो असतो ना हा, तर याला म्हणतो आपण डेसिमल पॉईंट. दुसऱ्या ह्याच्यात 2 दशांश चिन्ह आहेत आणि तिसऱ्या ह्याच्यात किती आहे? 3 दशांश चिन्ह आहे. तर यांची मी डेसिमल पॉईंटची संख्या काय करतो? सारखी करते. तर पहिली स्टेप आली दशांश चिन्ह सारखे करणे, सारखे करणे. तर बघा मी याच संख्येला असं घेतो 0.5 वर 2 शून्य ठेवतो, तर किती दशांश चिन्ह घेतले? 3. जर दशांश चिन्ह घेताना जर डाव्या उजव्या बाजूला किती 0 वर घेतले तरी संख्येत फरक पडत नाही, संख्या तीच राहते. तर दशांश चिन्ह किती आले? 3 झाले. त्यानंतर याला आपण सारखं केलं, 0.25 होता त्याच्यावर 1 शून्य वाढवला तर किती आले दशांश चिन्ह? 3 झाले. आणि ऑलरेडी या ठिकाणी 3 होतेच, 0.125. तर पहिल्या संख्येत दशांश चिन्ह 3 आले, दुसऱ्या संख्येत 3 आले, तिसऱ्या संख्येत 3 आले. तर दशांश चिन्हांची संख्या काय केली? सारखी केली. आता दुसरी स्टेप दशांश चिन्ह काढून घेणे, चिन्ह काढून घेणे. दशांश चिन्ह काय करणार? काढून घेणार. तिघ संख्यांचे दशांश चिन्ह काढून घेणार. तर लक्षात ठेवा आपण 3-3 डेसिमल पॉईंट काढतोय, 3 दशांश चिन्ह, 3 पॉईंट आपण काढून घेतोय. तर वरची संख्या दशांश चिन्ह काढून घेतल्यावर झाली 500, काय झाली? 500. ही संख्या झाली 250 आणि ही संख्या झाली 125. येतं का लक्षात? काही पॉईंट असेल, डाऊट असेल तर विचारा, कळलं का? तर आता मला 500, 250, 125 चा लसावी मसावी शोधायचा आहे बरोबर. कारण की मी पॉईंटच्या संख्यांचा डायरेक्ट मसावी लसावी काढू शकत नाही, पण मी अशा पूर्ण आलेल्या संख्यांचा लसावी मसावी काढू शकतो. तर तो लसावी मसावी आपण या ठिकाणी शोधूया. तर या 3 संख्या इथं मला भेटल्या आहेत, 500, 250 आणि 125. तर पहिली संख्या आली 500, दुसरी संख्या आली 250
आणि तिसरी संख्या आली 125. तर त्यांचा मला काय शोधायचं आहे, मसावी, आणि मला शोधायचं आहे लसावी. तर 500, 250 125 भाग देणारी संख्या, तर 125 डायरेक्ट भाग जातोय. 125 एका 125, 125 250 आणि 125 चौक 500 डायरेक्ट भाग जातोय. तर डायरेक्ट भाग देतो मी, कॉमन आहे ना तो. तर 125 चौक 500, 125 250, 125 एका 125, तर इथं घेतला 125, इथं काय घेतला 125. किती पॉईंट काढले होते आपण, 3 पॉईंट काढून घेतले होते. ते 3 पॉईंट परत तिथं ठेवून द्यायचे. तर हा 1, हा 2, हा 3, इथं आला पॉईंट, इथं आला 0. तर जो मसावी आला तो आला 0.125, तो आला त्यांचा मसावी. आता लसावी काढणार म्हणजे उरलेल्या संख्येला भाग देणार. तर उरलेल्या संख्या बघा कोणत्या आहेत, तर पुन्हा दोनाने भाग देतो. बेदुने 4, बेक बे, पुन्हा दोन भाग दिला, बेक बे, सगळ्या ठिकाणी काय आला, एक एक आला. तर याचा अर्थ लसावी काढण्यासाठी 125 × 2 × 2, तर 125 × 250, 250 × 500. तर मसावी आला, लसावी आला 500. किती पॉईंट काढले होते, 3. ते 3 पॉईंट पुन्हा ठेवून देणार. तर हा 1, हा 2, हा 3, हा इथं आला पॉईंट. तर त्यांचा आला लसावी 0.500. म्हणजे आपण इथं काय काय स्टेप केल्या, तर पॉईंटच्या संख्यांचा जेव्हा मला लसावी मसावी विचारला असतो, तर पहिली स्टेप दशांश चिन्हांची संख्या सारखी करणे, दुसरी स्टेप सारखीची संख्या झाल्यावर दशांश चिन्ह काढून घेणे, तिसरी स्टेप मग काढून घेतल्यानंतर ज्या अशा पूर्णांकात संख्या आल्या त्यांचा लसावी मसावी शोधा, आणि लसावी मसावी सापडल्यावर जेवढे दशांश चिन्ह काढून घेतले होते तेवढे ॲज इट इज जसे जसे ठेवून पण द्यायचे. अशा म्हणजे आपण त्यांचा लसावी मसावी तर शोधू शकतो. अजून एक उदाहरण असंच घेऊया आपण. समजा 1.5, 0.75 आणि 0.225 किंवा 2.25 अशी संख्या घेतली आणि मला विचारलं चा मसावी व लसावी शोधा, शोधा असं मला विचारलं. तर पहिली स्टेप काय करणार, दशांश चिन्हांची संख्या सारखी करणे. हे लक्षात ठेवायचं, पॉईंटच्या संख्येचा डायरेक्ट लसावी काढू शकत नाही. तर इथं किती पॉईंट, पहिल्या संख्येत 1 पॉईंट, इथं 2 पॉईंट, आणि इथे 2 पॉईंट. त्याचा अर्थ मला सगळ्या ठिकाणी किती पॉईंट आणायचे, 2 पॉईंट आणायचे. तर या ठिकाणी घेतलं 1.5 होता, तर त्याच्यावर फक्त काय घेतला, 0 ठेवला. मग किती दशांश चिन्ह आले, 2. इथं काही करायची गरजच नाही, ऑलरेडी 2 पॉईंट दिलेले आहेत. आणि या ठिकाणी पण काही करायची गरज नाही, ऑलरेडी 2 पॉईंट इथं दिलेले आहेत. तर दशांश चिन्हांची संख्या काय केली आपण, समान केली, सारखी केली. आ लक्षामध्ये, व्हिडिओ चालू आहे ना. ठीक आहे, आता जे दशांश चिन्ह आहेत ते पॉईंट काढून घेणे म्हणजे त्यांना पूर्णांक स्वरूपात आणणे. तर पूर्णांक स्वरूपात कसे येणार बघा, हा झाला 150, हा झाला 75 आणि हा झाला 225. आता या 150, 275 लसावी मसावी शोधा. लक्षात ठेवा, 2 पॉईंट आपण काढून घेतले, ते नंतर आपल्याला पुन्हा ठेवायचे पण आहेत. तर 3 संख्या कोणत्या बघा, 150, 75 आणि 225. तर यांचा मला मसावी काढायचा आहे आणि यांचा मला लसावी काढायचा आहे. तर सगळ्यांना भाग देतो 15 ने, तसं तर 75 ने पण देऊ शकतो,
75 एक 75 75 दोन 150 75 त्रिक 225 पण समजा तुम्हाला नाही कळालं की डायरेक्ट भाग जातोय तर 15 ने पण भाग देऊ शकतात पण त्यासाठी पाढे पाठ असणं गरजेचं आहे पाठेत का पाढे आता मना लावलं तर जमणार नाही 15 ने भाग देतो समजा सामायिक अवयवाने भाग देतो तर 15 दाव 150 15 5 75 आणि तुम्हाला माहिती आहे 15 चा वर्ग काय आहे 225 15 एक 15 22 हून 15 गेले ऊर्जा 7 त्याच्यावर घेतला 5 झाला 75 15 5 75 तर 15 ने सगळ्यांना भाग गेला सामायिक अवयव सामायिक अवयव दोघी ठिकाणी आले पुन्हा 5 ने भाग देतो 5 2 10 5 1 5 5 3 15 तो इथं गुणाकार घेतला तो इथं गुणाकार घेतला सामायिक अवयव ना आता सामायिक अवयव संपले दोनाने इथं भाग जाईल पण इथं इथं जाणार नाही आणि तिनाने इथं जा भाग जाईल पण या दोन ठिकाणी जाणार नाही म्हणजे जो सामायिक अवयव जो होता तो होता 75 15 गुणिला 5 किती आला 75 किती पॉईंट काढले होते दोन पॉईंट काढले होते ते दोन पॉईंट ठेवून पण देणार तर हा एक आणि हा दोन तर इथं आला पॉईंट तर 0.75 हा आला तुमचा मसावी म्हणजे 1.5 0.75 आणि 2.25चा जो मसावी आला तो आला 0.75 आता मला शोधायचा आहे लसावी तो उरलेल्या संख्यांना भाग देणार तर इथं बे एक बे एक ॲज इट इज घेतला 3 घेतला आणि 3 एक 3 तर उरलेल्या दोन संख्या या ठिकाणी पुन्हा ठेवणार 2 आणि 3 2 आणि 3 तर बघा 15 गुणिला 5 किती झाला 75 75 गुणिला 2 किती आला 150 आणि 150 गुणिला 3 किती आला 450 किती पॉईंट काढले होते 2 तर 2 पॉईंट ठेवणार पण 1 आणि 2 तर 4.50 लक्षात ठेवा मी 4.50 घेतला काय आणि 4.5 घेतला काय दोघांचा अर्थ एकच असतो या शून्याला काही व्हॅल्युएशन नसतं तर 1.5 0.75 2.25चा जो लसावी आला तो काय आला 4.50 किंवा 4.5 आला आले का लक्षामध्ये काही डाऊट असेल तर विचारा कळतंय का हां नाही कळलं सगळ्यांना तर यामध्ये आपण पॉईंटच्या संख्यांचा लसावी मसावी या ठिकाणी बघितला बघा आपण या ठिकाणी फक्त 2 2 3 3 उदाहरणं बघतोय आपल्या पुढे भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं सोडवायचे आहेत कमीत कमी लसावी मसावी चॅप्टर आपले 4 व्हिडिओ तयार होतील आणि ते जे की तुम्ही नंतर घरी जाऊन पण तुम्ही इथं बघू शकतात हे लक्षात आले तर आपण आता इथं पॉईंटच्या संख्यांचा आपण लसावी मसावी या ठिकाणी शोधला आता आपल्याला अपूर्णांक ज्या संख्या असतात व्यवहारी अपूर्णांक त्यांचा लसावी मसावी पण शोधायचा आहे तो टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना कॉम्प्लिकेशन्स होतात तर तो आपण या ठिकाणी बघूया व्यवहारी अपूर्णांकांचा लसावी मसावी तर पहिलं एक्झाम्पल घेतो समजा 4/3 आणि 5/2 चा मसावी व लसावी शोधा व्यवहारी अपूर्णांकांचा लसावी मसावी आपण या ठिकाणी शोधणार आहोत तर व्यवहारी अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा शोधता येतो बघा एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे बघा तर 4/3 व 5/2 मला मसावी शोधायचा आहे मला काय शोधायचं आहे मसावी तो मसावी कसा शोधणार बघा तर इथं अंशाने छेद आहे अंशाने काय आहे छेद आहे तर वर कोण असतो आणि खाली कोण असतो छेद तर मी मसावी कसा शोधणार बघा अंशाचा वर कोण असतो अंश त्याचा काय काढायचा मला मसावी अंशाचा मसावी अंशाचा मसावी मसावी काढायचा तो म्हणून वर काय घेतला मसावी वर कोण असतो अंश म्हणून वर घेतला अंश खाली कोण असतो छेद तर छेदाचा इथं वर मसावी घेतला ना तर खाली घेताना त्याचा अपोजिट घ्यायचा काय घ्यायचा अपोजिट छेदाचा लसावी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे हा जर फॉर्म्युला लक्षात राहणार नाही तर उत्तर येणार नाही सिंपल काय आहे बघा दोन व्यवहारी अपूर्णांक घेतले 4/3 आणि 5/2 चा काय विचारला मसावी मसावी विचारला म्हणून काय घेतला वर मसावी
त्याचा पहिला मान विचारला कोण आलाय मसावीला म्हणून तो आला पहिला आणि मसावीच्या विरुद्ध कोण आला लसावी वर अंश असतो खाली छेद असतो अंशाला वरच घेतलं छेदाला खाली घेतलं इथं मसा विचारला म्हणून अंशाचा मसावी तर छेदाचा लसावी आता मला जर लसावी काढायचा असेल तर चार छेद तीन आणि पाच छेद दोन चा लसावी तर फॉर्म्युला कसा तयार होणार बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितलं वर कोण असणार अंश आणि खाली कोण असणार छेद तर इथं अंशाचा काय विचारलंय लसावी आणि जर वर अंशाचा लसावी घेतले तर खाली कोण येणार छेदाचा छेदाचा मसावी तर मसावी विचारलं म्हणून वर मसावी घेतला आणि वर मसावी घेतला म्हणून खाली लसावी आणि लसावी विचारलं म्हणून वर लसावी घेतला खाली घेतला मसावी अंश आणि छेद तर वर खालीच राहणार अंश वर आणि छेद खाली तर मला इथं सेपरेट सेपरेट अंशाचा लसावी मसावी इथं काढायचा आहे तर फॉर्म्युला दिला आहे आता मला संपूर्ण संख्येचा मसावी लसावी शोधायचा आहे तर कसं शोधणार बघा मी काय केलं पहिले मी पहिले अंश सेपरेट करून घेतला अंश काय केला सेपरेट तर वरच्या दिलेल्या संख्येमध्ये अंश आहे चार आणि पाच आणि छेद पण सेपरेट करून घेतला छेद काय आहे तीन आणि दोन छेद काय आहे तीन आणि दोन आलं लक्षात आता मी काय करतो अंशाचा मसावी काढतो अंशाचा मसावी आणि अंशाचा लसावी हा अंश चालू आहे ना तर बघा चार आणि पाचला भाग देणारी संख्या कोण आहे एक दोनाने चाराला भाग जातो पाचला भाग जात नाही बरोबर तर ज्या ठिकाणी कुठलीच संख्या भाग देणारी सापडत नाही तिथं कोण मानतो आपण एक तर जो अंशाचा चार आणि पाचाचा जो मसावी तो कोणाला एक तो कोणाला एक म्हणजे मला अंशाचा काय विचारला जाता मसावी तर तो कुठे घेतला इथे बरोबर आता मला अंशाचा काय काढायचा आहे लसावी ज्या ठिकाणी मसावी एक असतो ज्या ठिकाणी मसावी एक असतो त्या ठिकाणी लसावी त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो काय असतो गुणाकार म्हणजे लसावीवाला चारा पंचे वीस चारा पंचे वीस आता हे झालं अंशाचं काम आता मला करायचं आहे छेद तर बघा छेदाचा मसावी आणि छेदाचा लसावी तर पुन्हा छेदाचा मसावी कोण आला एक आणि लसावी काय आला दोघांचा गुणाकार तीन दुने सहा चार संख्या मला भेटल्या आहेत त्या फक्त तिथं पुटअप करायचे आहेत तर बघा चार छेद पाच आणि पाच छेद दोन बघा इथं अंशाचे छेदाचे सेपरेटली काढून घेतले पण मला सेपरेटली नको आहे मला संपूर्ण व्यवहार या पूर्णांकांचे लसावी मसावी हवे आहेत तर चार छेद तीन आणि पाच छेद दोनचा मसावी काढण्यासाठी मला अंशाचा काय घ्यावा लागतो मसावी मग अंशाचा मसावी कोण घेतला एक आणि त्याच्या भागाकारात कोण घेतला छेदाचा लसावी छेदाचा लसावी कोण आहे सहा म्हणजे उत्तराला मला मसावी काय भेटला एक छेद सहा मसावी काय भेटला दोघांचा एक छेद सहा म्हणजे असं म्हणणं हरकत नाही की चार छेद तीन आणि पाच छेद दोनचा जो मसावी आहे तो कोण आहे एक छेद सहा आता मला त्यांचा लसावी शोधायचा आहे तर इथं मला काय दिलं अंशाचा लसावी सांगा अंशाचा लसावी कोण आहे वीस आणि छेदाचा मसावी छेदाचा मसावी कोण आहे बघा छेदाचा मसावी कोण आहे एक तर चार छेद तीन आणि पाच छेद दोनचा जो लसावी येतो कायला वीस छेद एक तर असं आपण व्यवहारी अपूर्णांकांचा लसावी मसावी शोधला घरी जाऊन व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित बघा स्टेप बाय स्टेप बघा मग तुमच्या सगळ्या डिटेलमध्ये लक्षात येईल फॉर्म्युला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे फॉर्म्युला लक्षात ठेवणं अजून एक असं आपण उदाहरण घेऊया आता मी तर दोन व्यवहारी अंक घेतले ते आता मी घेतो तीन व्यवहारी अंक किती घेतो तीन घेतो तर बघा आपण व्यवहारी अपूर्णांकांचा व्यवहारी
अपूर्णांकांचा मसावी आणि लसावी बघत आहोत. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे जे छेदनी अंशाच्या स्वरूपात अंशांच्या स्वरूपात लिहतात ते, तर त्यांचा मसावी आणि लसावी बघत आहोत. तर आपण व्यवहारी अपूर्णांकांचा मसावीसाठी फॉर्म्युला वापरला. चला तुम्हीच सांगा फॉर्म्युला काय आहे. इथं मसावी आहे तर वर कोण घेतो अंश, खाली कोण घेतो छेद. अंशाचा छेदाचा अंशाचा विचारला मसावी तर इथं कोण घेणार मसावी आणि खाली घेणार मसावीच्या विरुद्ध लसावी. बघा फॉर्म्युला लगेच पाठवून गेला. आता मला काय काढायचं आहे, मला काढायचं आहे लसावी. काय काढायचं आहे लसावी. तर वर कोण घेतो अंश, वर घेतो अंश. खाली कोण घेतो, खाली घेतो छेद. वर आता लसावी काढायचं आहे तर वर काय घेणार अंशाचा लसावी आणि खाली काय घेणार छेदाचा मसावी. वर लसावी घेतला म्हणून खाली काय घेणार मसावी. तर हा फॉर्म्युला तुम्हाला काय करायचं आहे पाठ ठेवायचा आहे. जर फॉर्म्युला पाठ राहील तर उत्तर पण तुमचं इझिली निघेल. आता याच्यावर आपण तीन व्यवहारी अपूर्णांक घेऊया आणि त्यांचं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. बघा तर तीन व्यवहारी अपूर्णांक घेतो. सांगा तुम्ही सांगा कोणते पण तीन व्यवहारी अपूर्णांक सांगा. चार छेद पाच. व्हेरी गुड. चार छेद पाच नंतर तीन छेद दोन. व्हेरी गुड. तीन छेद दोन आठ छेद नऊ. तर तीन अपूर्णांक घेतले व्यवहारी अपूर्णांक आणि त्यांचं आपल्याला काय शोधायचं आहे मसावी आणि लसावी शोधायचं आहे असं उदाहरण आहे. बरोबर. तर सगळ्यात पहिले मी काय करतो बघा, सगळ्यात पहिले मी अंश सेपरेट करतो आणि नंतर इकडं सेपरेट करतो छेद. आलं इथपर्यंत लक्षात कळालं. आता अंश कोण कोण आहे सांगा. चार तीन आठ. तर मला अंशाचा मसावी काढायचा इथे आणि मला अंशाचा लसावी काढायचा आहे. बरोबर. इथे इकडे छेद सेपरेट करतो. छेद कोण कोण आहे सांगा. पाच दोन आणि नऊ. म्हणजे या ठिकाणी मी छेद काढणार आहोत. छेदाचा मसावी आणि छेदाचा लसावी. बरोबर. अंश आणि छेद काय केले सेपरेट केले. पण इथं अंश आणि छेद सेपरेट करून मी त्यांचा सेपरेट लसावी मसावी शोधतोय पण मला सेपरेट नकोय. मला एकत्र व्यवहार या अपूर्णांकाचा काय हवा आहे. मला लसावी मसावी हवा आहे. म्हणजे मला काय हवं आहे तर मला हवं आहे चार छेद पाच, तीन छेद दोन आणि आठ छेद नऊचा मला हवा आहे मसावी आणि चार छेद पाच, तीन छेद दोन आणि आठ छेद नऊचा मला हवा आहे लसावी. बरोबर. तर बघा तर चाराला तीनाला आणि आठाला भाग देणारी कोणती संख्या आहे. नाही चाराने चाराला भाग जातो आठला जातो पण तीनला जातोय का. माझी संख्या कोण आहे एक. तर जिथं एकही कॉमन हवे नसतो तिथं मसावी कोण असतो एक. तर मसावी तुम्हाला इझिली भेटून गेला. बरोबर. आता चाराच्या तीनाच्या आठाच्या पाड्यात येणारी संख्या म्हणजे त्यांचा लसावी. त्यांचा लसावी की जे चाराच्या पण पाड्यात येते, तीनाच्या पण पाड्यात येते, आठाच्या पण पाड्यात येते. कोण येते चोवीस. चार सक चोवीस, तीन आठ चोवीस, आठ त्रिक चोवीस. आणि जर आपण आपल्या पद्धतीने जर काढलं तर बघा दोनाने भाग देतो तर
बेदुने चार तीन एज इट इज बेचोक आठ पुनः दोनों भाग दिला बेक बे तीन एज इट इज बेदुने चार पुनः दोनों भाग दिला एक एज इट इज तीन एज इट इज बेक बे आता तीन भाग दिला एक 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 तीन एक तीन तो सगळ्यांचा गुणाकार तीन दुने सहा सहा दुने बारा बारा दुने चोवीस तो चोवीस काय आला लसावी आता इथे बघा तर पाच दोन आणि नऊला भाग देणारी संख्या कोण आहे सांगा नाही पाच दोन नऊला भाग देणारी संख्या कोण आहे एक तर एक काय आला छेदाचा मसावी आता पाचाच्या दोनाच्या आणि नवाच्या पाड्यात येणारी संख्या सांगा की जी पाचाच्या पण पाड्यात येते दोनाच्या पण पाड्यात येते नवाच्या पण पाड्यात कोण आहे नव्वद बघा कसं काढणार बघा पाचाने भाग दिला पाचा एक पाच दोन एज इट इज घेतला नऊ एज इट इज घेतला मग दोनांना भाग दिला एक एज इट इज बेक बे नऊ एज इट इज आणि नवाने भाग दिला एक एक आणि नवा एक नऊ तर नऊ दुने अठरा अठरा पंचे नव्वद तर इथं काय आला नव्वद तर सेपरेट सेपरेट अंशाचा लसमसाही शोधला छेदाचा लसमसाही शोधला पण मला सेपरेट नको आहे मला सगळ्या व्यवहार आहे पूर्णांकाचा मसा लस यावा आहे तर आपला जो फॉर्म्युला होता मसावी काढताना आपण काय करतो मसावी काढताना आपण घेतो अंशाचा मसावी तर अंशाचा मसावी कोण आहे एक आणि वर मसावी घेतला अंशाचा तर खाली छेदाचा घेतो लसावी तर छेदाचा लसावी कोणाला नव्वद म्हणजे याचा अर्थ असा झाला की चार छेद पाच तीन छेद दोन आणि आठ छेद नऊचा जो मसावी आहे तो कोण आहे एक छेद नव्वद आहे आता मला चार छेद पाच तीन छेद दोन आठ छेद नऊचा काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे तर लसावी काढताना आपण घेतो काय घेतो अंशाचा लसावी तर अंशाचा लसावी कोण आहे अंशाचा लसावी आहे चोवीस बघा इथं आहे चोवीस आणि छेदाचा मसावी तर छेदाचा मसावी कोण आहे एक तर फायनली काय भेटला चोवीस म्हणजे चार छेद पाच तीन छेद दोन आठ छेद दोनचा लसावी कळला चोवीस छेद एक म्हणजे चोवीस तर असा आपण व्यवहार या पूर्णांकांचा लसावी मसावी पण या ठिकाणी शोधलेला आहे याची खूप जास्त प्रॅक्टिस तुम्ही केली तर पटापट पटापट उत्तरं पण तुम्हाला काढता येतील हां जर इथं भाग जात असला तर पुन्हा अजून भाग देऊन घ्या समजा इथं जर चार आला असता तर चार आणि चोवीसला भाग देऊन घ्यायचा आलं लक्षामध्ये तर अशा पद्धतीने आपण व्यवहार या पूर्णांकाचा पण लसावी मसावी इथं काढलेला आहे कळलंय तर अशा प्रकारचे आपण काही बेसिक फॉर्म्युले आपण या ठिकाणी बघितले तर बघा फॉर्म्युल्यांची आपण उजळणी करूया की फॉर्म्युले आपण या ठिकाणी कोणते कोणते बघितले तर पहिला फॉर्म्युला आपण बघितला होता म्हणजे लसमसाच्या चॅप्टरमध्ये आपण किती फॉर्म्युले बघितले तर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी तर आपण पहिला फॉर्म्युला हा बघितला होता मग आपण दुसरा फॉर्म्युला बघितला होता मसावी भागेला सॉरी मसावी नाही येतं लसावी येणार लसावी भागेला मसावी तर मला इथं मिळतो असामायिक अवयव असामायिक अवयव बरोबर तर या असामायिक अवयवचं जो पण अवयव इथं भेटेल त्याची आपल्याला फोड करायची असते तिसरा फॉर्म्युला आपण व्यवहारी अपूर्णांकांचा व्यवहारी अपूर्णांकांचा मसावी शोधण्यासाठी बघितला होता आणि चौथा फॉर्म्युला आपण व्यवहारी अपूर्णांकांचा लसावी शोधण्यासाठी बघितला होता तर व्यवहारी अपूर्णांकांचा जर मसावी शोधायचा आहे तर लक्षात कसं ठेवायचं बघा वर कोण येतो वर येतो अंश खाली येतो छेद इथं पण घेतला अंश इथं खाली घेतला छेद इथं अंशाचा काय काढायचं विचारलंय मसावी आणि वर अंशाचा मसावी घेतला म्हणून खाली छेदाचा काय घेणार छेदाचा लसावी सेम इथं लसावी काढायचं विचारलंय म्हणून इथं काय घेणार अंशाचा लसावी
आणि वर अंशाचा लसावी घेतला म्हणून खाली छेदाचा काय घेणार मसावी. हा लक्षामध्ये तर अशा प्रकारचे आपण व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल बघितले. याच्यापेक्षा भरपूर सारे उदाहरणं अजून लसाई मसामध्ये आहेत. तर आतापर्यंत आपले दोन व्हिडिओ झाले, तर दोघे व्हिडिओमध्ये फक्त आपण थेअरी आणि त्याचे काही फॉर्म्युले आणि त्याच्यावर काही बेसिक उदाहरणं बघितले. जो आपला नेक्स्ट व्हिडिओ जो असणार आहे तो फक्त आणि फक्त एक्झाम्पलवर असणार आहे, फक्त आणि फक्त एक्झाम्पलवर. तर मित्रांनो, आपले दोन व्हिडिओ या ठिकाणी झालेले आहेत. तर दोघे व्हिडिओंचे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला एकमेकांच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये त्या लिंक भेटतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पहिला व्हिडिओ आहे तर त्याच्यात दुसरा आणि तिसऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि दुसरा व्हिडिओ असेल तर दुसऱ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पहिल्या आणि तिसऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटेल. प्लस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्येच हे जे PDF आहे या संपूर्ण लसाई मसाई चॅप्टरची जी PDF आहे ती पण तुम्हाला तिथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते पण सांगा. जय हिंद, जय भारत.